नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्याज्ञान या घटकातील अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी यांचा अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम पाहूया दर्शनी किंमत. कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते, त्याच्यामध्ये काहीच फरक नसतो. तो एककस्थानी असो, दशकस्थानी असो किंवा शतकस्थानी असो, जो अंक आहे तेवढी त्याची दर्शनी किंमत असणार आहे. स्थानिक किंमत. कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही त्या अंकाच्या स्थानावरून ठरते. उदाहरणार्थ तो एकक स्थानी असेल तर त्याची किंमत तेवढीच असेल, दशक स्थानी असेल तर त्याची किंमत त्याच्या दशका एवढी असेल, शतक स्थानी असेल तर त्याची किंमत त्याच्या शतका एवढी असेल. शून्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही शून्यच असते. शून्य कोणत्याही स्थानावर असू द्या, त्या शून्याची स्थानिक किंमत ही शून्यच असणार आहे. तो एकक स्थानी असेल, दशक स्थानी असेल, हजार स्थानी असेल, लक्ष स्थानी असेल, तरी त्याची स्थानिक किंमत आपल्याला फक्त शून्यच लिहायची आहे. चला आता आपण एका उदाहरणाद्वारे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत पाहूया. उदाहरण आहे 27,31,568. या उदाहरणामध्ये 2 हा दशलक्ष स्थानावर आहे, तरी त्याची दर्शनी किंमत फक्त 2च आहे. 7ची दर्शनी किंमत 7च आहे, 3ची दर्शनी किंमत 3च आहे, 1ची दर्शनी किंमत 1च आहे, 5ची दर्शनी किंमत 5च आहे, 6ची दर्शनी किंमत 6च आहे आणि 8ची सुद्धा दर्शनी किंमत 8च राहणार आहे. परंतु स्थानिक किंमतीमध्ये आता फरक होणार आहे. स्थानिक किंमत ही स्थानानुसार ठरते. तर आता 8 हा एकच स्थानावर आहे, म्हणून 8ची स्थानिक किंमत ही 8च राहणार आहे. त्यानंतर 6 हा दशक स्थानावर आहे, 6ची स्थानिक किंमत 60 येणार आहे. 5 हा शतक स्थानावर आहे, 5ची स्थानिक किंमत 500 येणार आहे. 1 हा हजार स्थानावर आहे, 1ची स्थानिक किंमत 1000 येणार आहे. 3 हा दश हजार स्थानावर आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत 30,000 येणार आहे. 7 हा लक्ष स्थानावर आहे, त्याची किंमत ही 7,00,000. आणि 2 हा दशलक्ष स्थानावर असल्यामुळे 2ची स्थानिक किंमत ही 20,00,000 येईल. तर शून्याची स्थानिक किंमत ही कोणत्याही स्थानावर कुठेही असू द्या, त्याची स्थानिक किंमत शून्यच असते. उदाहरणार्थ ते एकच स्थानी असेल तरी त्याची स्थानिक किंमत 0 असेल, शतक स्थानी असेल तरी त्याची स्थानिक किंमत 0च असेल. अशा प्रकारे स्थानिक किंमत आपण ओळखू शकतो. आता यानंतर आपण विस्तारित मांडणी पाहूया. कोणतीही संख्या ही तिच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहिणे, त्याला आपण विस्तारित मांडणी म्हणतो. विस्तारित मांडणीचे एक उदाहरण पाहूया आपण. उदाहरण आहे 2,34,567. यामध्ये 2 याची स्थानिक किंमत 2,00,000 अधिक 3ची स्थानिक किंमत 30,000 अधिक 4ची स्थानिक किंमत 4,000 अधिक 5ची स्थानिक किंमत 500, 6ची स्थानिक किंमत 60 आणि 7ची किंमत 7. अशा प्रकारे याची विस्तारित मांडणी आपल्याला करता येईल.